म्हणून या 7 जूनच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आणि तुम्हाला कॉन्क्रीट पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं ना आम्हाला हे करायचंय, तर मी सुद्धा सांगतो आम्ही कोविड बिविड मग नंतर बघणार नाही. मी स्वतः 5 मेला मी मोठा 5 जूनला नाही 5 मेला त्यावेळी हा निकाल लागला मी सगळ्यांना शांत ठेवलं, नाही तर महाराष्ट्र पेटला असता परत या सगळ्यांचे मला फोन आले होते काय करत राजे सांगा ठोक करूया. पीएचडी म्हणलं अजिबात नाही, सगळ्यांना शांत केलं. आम्ही किती शांत बसायचो. म्हणून माझं परत एकदा सांगायचं मुख्यमंत्र्यांना या तुम्ही गोष्टीचे लवकरच्या लवकर ह्याला मार्गी लावा, नाहीतर मग कोविड असला काय असला मी काही मागं पुढे बघणार नाही. संभाजी छत्रपती इन लीड असणार पुढं, आम्ही सगळेजण असू तिथं मागणार नाही. की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांना पत्र पाठवा ताबडतोब आणि तुम्ही एक लवकरच्या लवकर सर्व पक्षीय बैठक बोलवा, आम्हाला तिथं बोलवा आणि आमचे सगळे विषय सांगा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्ही आदर करतो, पण इतिहासात पहिल्यांदा त्यांनी ते प्रेसिडेन्स घेतलं नाही, त्यांनी नवीन फॉर्म्युला काढला. ठीक आहे, त्यांचं सर्वोच्च न्यायालयाची काहीतरी पद्धत असेल पॅटर्न असेल मला माहीत नाही. त्यांनी काय केलं, प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन बघितलं नाही. त्यांनी सांगितलं तुमचे 52% जे मराठा समाजातलं आरक्षण जे आहे ते SC ST OBCचं, त्याच्यात मराठा समाजाने याचं नाही मान्य. तुमचं राहते 48%, त्या 48% तुम्ही आता या ह्याच्यात किती दिसतं, तुमचं 30%, 32%, 31%. तुम्हाला ॲड्युकेटेड रिप्रेझेंटेशन ऑलरेडी मिळायला लागलेलं आहे, तुम्हाला का द्यायचं आम्ही? 16-4 मध्ये तुम्ही बसू शकत नाही. ठीक आहे मान्य, पण मला भीती काय आहे, मी बहुजनाचं नेतृत्व करतो. बहुजन समाजात शाहू महाराजांनी जे बहुजनाला एक चालना दिली त्या बहुजनांचं मी पद्धतीने चालतो. उद्या NCBC ज्यावेळी नोटिफिकेशन होणार राष्ट्रपतींचं, ज्यावेळी राष्ट्रपती नोटिफाय करतील NCBC म्हणजे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला नोटिफाय करतील, त्यावेळी राज्याला सुद्धा सांगावं लागणार आहे की प्रोपोर्शन नाही, तुमची ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन जे आहे 52%मध्ये कुठल्या कुठल्या जातीचं आहे. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगतो अनेक OBCतल्या अनेक या सगळ्या बाकीच्या पोटजातीच्या काय असतील त्यातल्या उडणार आहेत. मला मी बहुजनाचं नेतृत्व करतो, नुसतं मराठ्यांचं नाही आहे, मी बहुजनाचा घटक आहे, मला फार चिंता आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो स्पष्टपणाने, जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर निश्चित विचार केला जाईल. पण आज विषय हा मराठा समाजाचा आहे, आपल्याला मराठा समाजाला न्याय कसा देता येईल हे आम्हाला सगळ्या पुढाऱ्यांनी आम्हाला सांगा. राजीनाम्याचा विषय आहे ना, जर काय सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि आपल्याला जर आरक्षण मिळत असेल राजीनामा देऊन आता देतो उद्या सुद्धा कशाला मिळणार काय आरक्षण. पण तुम्ही उलट मला आज सांगायचं या निमित्ताने खासदार झाल्यापासून कुठल्या पुढाऱ्यांनी जे काम केले नाही ते मी करून दाखवले.